फ्रेंड्स, आता दिलेली जी समीकरणे आहेत ती रेषीय नाहीत आणि ती रेषीय नसताना सुद्धा आपण त्या समीकरणांची उकल काढू शकतो. ते कसे ते पहा. इथे उदाहरण क्रमांक एक आहे. उदाहरण क्रमांक एक, 4x अधिक 5y बरोबर 7 आणि 3x अधिक 4y बरोबर 5 ही दोन उदाहरणे आहेत. बरोबर आहे. तर 4x अधिक 5y यामध्ये x आणि y यांचे जे घातांक आहेत ते वजा 1 आहेत. बरोबर आहे. आणि ते वजा 1 आहेत म्हणजे त्यांची कोटी त्या बहुपदीची 1 नाही. आणि आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की रेषीय समीकरण केव्हा म्हणतो, ज्यावेळी त्या बहुपदीची कोटी 1 असते तेव्हा त्या समीकरणाला आपण रेषीय समीकरण असे म्हणतो. आता हे रेषीय समीकरण नाही, पण हे जे दिलेलं समीकरण आहे तिथे या दिलेल्या चलांमध्ये योग्य तो बदल करून आपण काय करणार आहोत, ही जी चल हे जे समीकरण आहे ते रेषीय समीकरणामध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. आता इथे बघा, 1x आता 4x आहे. बरोबर आहे. यामध्ये 1x आणि इथे y 1y. बरोबर आहे. 1x आणि 1y इथे सुद्धा 1x आहे आणि 1y म्हणजे 3x आहे आणि 4y यामध्ये आपण इथे बघा, पहिल्यांदा या समीकरणामध्ये 1x आणि या समीकरणामध्ये 1y हे कॉमन आहे. बरोबर आहे. मग याऐवजी इथे 4x अधिक 5x बरोबर 7 समीकरण क्रमांक 1 आणि 3x अधिक 4x बरोबर 5 समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व 2 मध्ये 1x बरोबर m व 1y बरोबर n मानल्यास हे समीकरण काय होणार आहे, रेषीय समीकरण होणार आहे. बरोबर आहे. बघा काय होणार आहे, जर 1x बरोबर m मानलं तर 4m अधिक 5n बरोबर 7 आणि 3m अधिक 4n बरोबर 5. 4m अधिक 5n बरोबर 7 समीकरण क्रमांक 3 आणि 3m अधिक 4n बरोबर 5. इथे 1x च्या ऐवजी m, 1y च्या ऐवजी n असं मानलेलं आहे. बरोबर आहे. तर अशी दोन समीकरणे आपल्याला मिळाली आहेत. ही समीकरणे जर सोडवली, म्हणजे 3 आणि 4 ही दोन समीकरणे सोडवल्यानंतर आपल्याला आपण रेषीय समीकरणे कशी सोडवायची हे बघितलेलं आहे. सहगुणक समान असतील तर त्यांची चिन्ह बघून बेरीज वजाबाकी, किंवा नसतील सहगुणक समान तर ते समान करणे आणि मग ती समीकरणे सोडवणे हे आपण शिकलेलो आहोत. तर तशा पद्धतीनं समीकरण क्रमांक 3 आणि 4 ही सोडवलेली आहेत, सोडवायची आहेत. आणि सोडवल्यानंतर m बरोबर 3 आणि n बरोबर -1 ही उकल मिळते. बरोबर आहे. ओके. आता ही उकल मिळाल्यानंतर m बरोबर 1x मग m बरोबर 1x इथे 1x ऐवजी आपण x मानलेलं आहे. मग एमची किंमत 3 मिळाली म्हणून 3x म्हणजेच x बरोबर 1/3. आता n बरोबर किती मिळालेलं आहे, -1 म्हणून n आपण काय घेतलेलं होतं, 1/y. मग -1 बरोबर 1/y म्हणजेच y बरोबर -1. आता इथे xy 1/3 आणि -1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. ओके. दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. आणखीन एक उदाहरण बघूया. यामध्ये उदाहरण क्रमांक 2 बघा, 4x - y अधिक 1x - y बरोबर 3 हे आहे समीकरण क्रमांक 1 आणि 2x - y -3x - y बरोबर 5. यामध्ये
एक छेद एक्स वजा वाय, एक छेद एक्स वजा वाय आणि एक छेद एक्स अधिक वाय हे आपण काय करणार आहे, हे रेषीय समीकरण नाही आहे, त्याला रेषीय समीकरणामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. आणि यासाठी जे आपल्याला दिलेले आहेत चल, ती चल आपण मानायची आहेत. आता इथे एक छेद एक्स वजा वाय आणि बरोबर ए मानलेला आहे आणि एक छेद एक्स अधिक वाय बरोबर बी मानलेला आहे, बरोबर आहे. नंतर आपल्याला रेषीय समीकरण कोणती मिळत आहेत बघा, चार ए म्हणजे एक छेद एक्स वजा वाय यामध्ये चार ए, एक बी एक्स अधिक एक छेद एक्स अधिक वाय बरोबर बी मानलेला आहे म्हणून इथे बी आलं बरोबर तीन, समीकरण क्रमांक तीन. त्याचनंतर दोन ए आणि वजा तीन बी बरोबर पाच, समीकरण क्रमांक चार. समीकरण तीन व समीकरण क्रमांक चार सोडवून घेऊ. सोडवल्यानंतर आपल्याला ए बरोबर एक आणि बी बरोबर वजा एक या उकली मिळतात. ओके, ए बरोबर एक आणि बी बरोबर वजा एक मिळेल. तर ए बरोबर काय, ए बरोबर एक छेद एक्स वजा वाय आणि बी बरोबर एक छेद एक्स अधिक वाय. ओके, तर एक छेद एक्स वजा वाय, आता ए मिळालेला आहे एक म्हणून एक छेद एक्स वजा वाय बरोबर एक आणि एक छेद एक्स अधिक वाय बरोबर वजा एक, कारण बीची किंमत मिळालेली आहे वजा एक. आता हे आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. इथे बघा, एक्स वजा वाय बरोबर एक, समीकरण क्रमांक पाच, आणि एक्स अधिक वाय बरोबर वजा एक म्हणजे ही दोन आपण समीकरणं सोडवून घेतलेल्यावर ही पाच आणि सहा अशी दोन समीकरणे मिळाली आहेत. आता समीकरण पाच आणि समीकरण सहा सोडवल्यानंतर एक्स बरोबर शून्य आणि वाय बरोबर एक वजा एक या उकली मिळतात म्हणून एक्स वाय बरोबर शून्य वजा एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं दिलेलं समीकरण ज्यावेळी रेषीय समीकरण नसेल तर ते रेषीय करून घ्यायचं आहे, म्हणजे चलांचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या चलांमध्ये योग्य तो बदल करून त्याला रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करून ती समीकरणे आपण नेहमीच्या पद्धतीनं सोडवायची आहेत. धन्यवाद.